प्रेम हे शब्द ऐकल्यानंतर त्याच्या त्याच्यासोबत जे बाकीचे शब्द जोडलेले असतात ते लगेच आठवतात, जसे की निरपेक्ष, निस्वार्थी, असे असे काही शब्द आहेत. पण मला असं वाटतं की निरपेक्ष असं कुठलंच नातं नसतं आणि निरपेक्ष असं प्रेम कुणावर केलेलं असं नसतंच, म्हणजे ते नसतं, निरपेक्ष हा शब्दच नाही असं वाटतं मला. कारण की आपण ज्यावर प्रेम करतो तीच ती एक व्यक्ती असते ना, की जिच्याकडून आपल्या काहीतरी अपेक्षा असतात किंवा आपल्याला त्या व्यक्तीकडून अपेक्षा असतात. तर तसंच की ठीक आहे, माझ्या आयुष्यात कोणीतरी व्यक्ती आहे ज्याच्यावर माझं प्रेम आहे, पण त्या व्यक्तीकडूनच अपेक्षा ठेवणार मी की त्या व्यक्तीने माझ्यासाठी असं असं करावं. बाकी कुणी अपेक्षा माझ्या पूर्ण करो न करो त्याच्याशी मला इतकासा फरक नाही पडला पाहिजे, पण त्या एका व्यक्तीच्या मुळे मला फरक पडतोच. आणि प्रेम असं म्हणल्यानंतर मी म्हणेल की ते फक्त पार्टनर पुरतच मर्यादित नाहीये, ते बऱ्याच नात्यांमध्ये मित्रमैत्रिणी असतील, आई वडील असतील, कुणाबद्दलचही प्रेम आपल्याला ते आपण व्यक्त करू शकतो. किंवा प्रेम म्हणलं की फक्त पार्टनरवरच प्रेम असं नाहीये. नाही, बरोबर.